बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील भगवान पंचाळेश्वराच्या कृपा आशीर्वादाने व स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी परमपूज्य नारायणदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने हबप गुरुवर्य महंत बालकदास महाराज मठाधिपती पांचाळेश्वर संस्थान यांच्या शुभहस्ते दिनांक 24 डिसेंबर 2022 पासून शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथे अखंड हरिनाम सप्ताह गुरुचरित्र पारायण सोहळा व श्रीमद भागवत कथा महोत्सवाचे आयोजन नारायणदासगड बालम टाकळी येथे करण्यात आले असून या सप्ताहासाठी भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मठाधिपती महंत बालकदास महाराज यांनी केले आहे. या पुण्यतिथी सप्ताहाचे 6वे वर्ष असून या सप्ताहामध्ये गुरुचरित्र पारायण हबप विष्णू महाराज गुरडे आयुर्वेदाचार्य डॉक्टर लक्ष्मीकांत महाराज गरड हे करणार असून श्रीमद भागवत कथा पारायण हबप रामेश्वर महाराज चव्हाण सुकळीकर हे करणार आहेत. या सप्ताह सेवेत कीर्तनकार हबप धुराजी महाराज कोळीकर हबप विष्णू महाराज गोडे हबप ऋतुजाताई पाटील हबप राधेश्याम महाराज पाटील हबप बाबागिरी महाराज काशी केदारेश्वर संस्थान गणेश महाराज वारंगे समाज प्रबोधनकार शिवशाहीर हबप कल्याण महाराज काळे हे कीर्तनकार असून दिनांक 31 डिसेंबर 2022 रोजी मठाधिपती हबप महंत बालकदास महाराज यांचे सुश्राव्य असे काल्याचे कीर्तन होणार आहे. तर या अखंड हरिनाम सप्ताहाची भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे आवाहन हबप महंत बालकदास महाराज मठाधिपती नारायणदासगड बालम टाकळी यांनी केले आहे. DNA मराठीसाठी शेवगाव प्रतिनिधी इसाक शेख. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निरुग्नम कुर्म देव सर्व कार्येषु सर्वदा. आज आपल्या नारायणदास गडावर 24 डिसेंबरपासून 31 डिसेंबरपर्यंत स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी नारायणदास बाबा यांची पुण्यतिथीचा महोत्सव होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांना मी असं आवाहन करतो गडाच्या तर्फे गडाचा महंत म्हणून सर्वांनी भागवत कथेचा महाराष्ट्रातील ख्यातनाम नामवंत कीर्तनकार येणार आहेत, ज्ञान प्रबोधन करणार आहेत. त्या ज्ञानाचा व महाप्रसादाचा सर्व परिसरातील पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी बालम टाकळी असेल शेकटा असेल मुर्मी असेल सुकळी असेल सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सप्ताहाचा प्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी नम्र विनंती.